सांगितलं होतं ना व्यवस्थित तयार होऊन जा म्हणून, ऐकायचं नाही असंच ठरवलंयस का? आईची पण ही साडी, साडी बद्दल बोलत नाहीये मी, तुला सांगितलं होतं दोन वेळा घालू नकोस म्हणून। तरी तू अजी रिलॅक्स, तिला जर दोन वेळा घालाव्याशी वाटत असतील तर घालू दे ना। ती जास्त कम्फर्टेबल असेल ठीक आहे, आणि आपण जेव्हापासून ठरवायला लागलो ग कुणी काय घालायचं कुणी काय नाही घालायचं, आणि तूच आम्हाला आम्ही लहान असताना सांगायचीस ना की तू डेक्कन जिम खानाला जायचीस, टेनिस खेळायला, शॉर्ट्स घालून। पण अक्षय, वटपौर्णिमा आणि टेनिस यांची कंपॅरिझनच होऊ शकत नाही। अग्रीड अग्रीड, मला फक्त इतकंच म्हणायचंय की जसं तेव्हा तू शॉर्ट्स घालून जायचीस आणि तेव्हा तू म्हणायचीस की तिथल्या त्या सो कॉल्ड बॅकवर्ड बायका साडी नेसून यायच्या, पंजाबी ड्रेस घालून यायच्या, आणि तू सांगायचीस ना त्या बायकाही तुला म्हणायच्या की ह्या पार्वतीबाई बघा शॉर्ट्स घालून आल्या आहेत। सो हे होऊ शकत, पण तेव्हाही मला हे कळत होत की त्यांचं ऐकायचं की नाही। मलाही तसंच वाटत असेल, रमालाही असंच वाटत असेल की आता यांचं ऐकायचं की नाही, मी दोन वेळांमध्ये जास्त कम्फर्टेबल आहे म्हणून यांचं का ऐकू। असू दे, या मुलीसाठी तू माझ्याशी वाद घालतोयस? आजी मी तुझ्याशी वाद घालत नाहीये, मला फक्त इतकंच सांगायचंय की तू का इतक्या छोट्या साध्या मुद्द्यांवरून स्वतःची एनर्जी वाया घालवतेस।